नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कंटेंट रायटिंग हे असं एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये सतत रिक्वायरमेंट वाढत राहते म्हणजे आता बघा दोन हजार एकोणीसमध्ये ज्या वेळेला मी चालू केलं होतं त्यावेळेला फार कमी रिक्वायरमेंट असायच्या मराठी रिक कंटेंट रायटरच्या रिक्वायरमेंट हार्डली महिन्यातनं एखादी वगैरे असायची पण आत्ता ज्या वेळेला बघते त्यावेळेला रिक्वायरमेंट वाढलेल्या असतात मी आपल्या चॅनलवरही पोस्ट करत राहते सो so, अशा रिक्वायरमेंट इथून पुढे खूप वाढत जाणार आहेत हिंदी इंग्लिश कुठल्याही कंटेंट रायटरच्या रिक्वायरमेंट सतत वाढत जाणार आहे पण ज्या वेळेला मी वर्कशॉप घेते सो so, वर्कशॉपनंतर प्रॅक्टिस घेते सो so, प्रॅक्टिस झाल्यावर बरेच जण प्रॅक्टिस करतात काहींना थोड्या उशिरा करावं लागतं सो so, ह्याच्यानंतर पहिला प्रश्न येतो किंवा कमेंटमधून पण विचारतात की जॉब शोधायचे कुठे कंटेंट रायटिंगचे किंवा वर्क फ्रॉम होम किंवा रिमोट जॉब कुठे शोधायचे कसे बघायचे त्यांचं ते खरे असतात का पैसे खरंच मिळतात का सो so, असे अनेक प्रश्न असतात या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ थोडा लांब होईल पण नक्की बघा कारण सगळं समजा अजून घ्या त्याच्यानं त्याच्यानेच तुम्हाला कळेल की हे कसं जॉब कसे शोधतात सो so आपण चालू करूयात की, home, की, की वर्क फ्रॉम होम किंवा कंटेंट रायटिंगचे जॉब कुठल्या ठिकाणी असतात कसे शोधतात आणि अशा बऱ्याच वेबसाईट आहेत जसं मी बा आधीच्या व्हिडिओज पण सांगितलं होतं किंवा वर्कशॉपमध्ये पण सांगते की व्हिडिओ वेबसाईट भरपूर आहेत त्या वेबसाईट वर कसं तुमचं अकाउंट उघडायचं त्याच्या दोन वेबसाईट मी दाखवणार आहे ॲक्च्युअल की कसं तिथे काम चालतं आणि तुम्ही कसं तिथे ऑर्डर प्लेस करू शकता तुमचं प्रोफाईल बनवू शकता काय बघायचं काय नाही पैसे कसे डिसाईड वगैरे होतात सो so, या सगळ्या तुम्हाला गोष्टी आता हा व्हिडिओ संपल्यावर नक्की कळतील बऱ्याच जणांनी पर्सनल मेसेज केले होते की के मॅडम पुढचा कंटेंट रायटिंगचा वर्कशॉप कधी आहे सो so, आता डिसेंबरमध्ये असेल ओके त्याची डिस्क्रिप्शन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती लिंक जाऊन एकदा क्लिक करा आणि मग कॉन्टॅक्ट करा सो तुम्हाला क्वेश्चन आन्सर मिळतील आणि ज्यांनी ऑलरेडी मेसेज केले आहे त्यांचे नंबर सेव्ह आहेत डेट मी लवकर सांगून टाकेल आणि तुम्हाला मग तसं अटेंड करता येईल ओके सो आता आपण मी आज लॅपटॉपच घेऊन बसली आहे लॅपटॉपवर आपण डायरेक्ट स्क्रीनवर जाऊया आणि बघूया की या बारा वेबसाईट लिस्ट केलेल्या आहे ज्याच्यामध्ये फ्रीलान्सिंग राई रायटरची काम केली जातात सो हे सगळे प्लॅ प्लॅटफॉर्म आहेत ज्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला काम मिळतं आणि तुम्ही ते डिलिव्हर करून तुम्हाला डॉलरमध्ये पैसे मिळतात आणि ते तुम्ही इंडियन रुपीजमध्ये बँकेतून काढू शकता सो प्रत्येक वेबसाईटचं थोडंसं वर्किंग वेगळं आहे पण या सगळ्यांचं वेबसाईटचं एकच काम आहे की तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळून देणं सेलर आणि सर्विस सो या दोन्हीचं इंटरॅक्शन करून तुम्हाला ते काम मिळून देतात सो या वेबसाईटला फायदा काय होतो की त्यांना हे दोन्हीचं इंटरेक्शन केल्यामुळे त्यांना चार्जेस मिळतात आणि आपल्यालाही काम मिळतं सो पहिली आपण बघूया फायबर सो सगळ्या सांगत नाही आहे पहिली आपण फायबर बघूया वर सगळ्यात जास्त कामं केली जातात ओके सो हे पहिल्यांदा तुम्ही पेज ओपन केल्यावर तुम्हाला ईमेल आय डी विचारेल तुम्ही जस्ट लॉग इन करायचं आहे तिथे तुमच्या जीमेल आय डीने जस्ट सिम्पल लॉग इन करायचं आहे ते आल्यावर तुमचं फर्स्ट लेटर इथे डिस्प्ले होतं ओके सो लॉग इन झाल्यावर आपल्याला तुम्ही बघा सर्व्हिसेस कुठल्या पॉप्युलर आहेत त्या बघा इकडे बघा सगळ्यात जास्त पॉप्युलर राईट नाव कंटेंट रायटर ट्रान्सलेशन रिझ्युम ट्रान्स्क्रिप्शन लोगो डिझाईन डेटा एंट्री सो so, हे सगळी कामं ह्याच्यावर केली जातात यूट्यूब थमनेल पण बनवून घेतात ओके सो हे कोण देणारे हे ऑफकोर्स आउटसाइडर असतात इंडिया ऑस्ट्रेलिया वगैरे इतर देशातनं या रिक्वायरमेंट येत असतात आणि इंडियन रायटर्स तिथे काम करत असतात सो आपल्याला सध्या रायटिंगचं बघूया रायटिंगच्या कुठल्या कुठल्या सर्विसेस आहेत तिकडे बघा तुम्हाला एवढ्या सर्व्हिसेस आहेत कंटेंट रायटिंगच्या नॉट ओन्ली कंटेंट रायटिंग क्रिएटिव्ह रायटिंग पॉडकास्ट रायटिंग स्क्रिप्ट रायटिंग सो जे काही नवीन ॲड होतं ते सगळं इथे तुम्हाला दिसून जाईल ओके बुक एडिटिंग आता नवीन त्यांनी टाकले जॉब डिस्क्रिप्शन लिहिणारे हवेत रायटिंग ॲडव्हाइस करणारे सो जे जे नवीन येतं ते ॲड होतं प्लस आपले नेहमीच्या सर्व्हिसेस आहेतच आर्टिकल ब्लॉग पोस्ट ट्रान्सलेशन प्रूफ रिडिंग सो एवढ्या सगळ्या सर्व्हिसेस फायवर देते ओके सो सर्विस पण आपलं उद्देश आपल्याला सर्व्हिस नको आहे आपल्याला सेल करायचं आहे आपली सर्व आपलं जे रायटिंग आहे ते सेल करायचं सो या सगळ्या गिक्स आहेत प्रत्येक रायटरने आपले असे गिग्स बनवायच्या असतात या गीक्स करून पब्लिश करायच्या आणि जेव्हा कुठला सेलर किंवा असं सर्व्हिस हो शोधायला येतो त्यावेळेला त्याला हे दिसतं आणि त्याला जर आवडलं तर तो आपल्याला ऑर्डर देतो आणि ऑर्डर मिळाली की आपण ती कंप्लीट करून दिली की आपल्याला पैसे मिळतात आणि हे थ्रू सगळं फायवर होतं आपल्याला कुठेही आपला ईमेल आय डी किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन द्यावी लागत नाही रादर ती द्यायची नसते नाहीतर फायबर अकाउ फायबर आपल्याकडनं त्याचे पैसे हे करतो किंवा तो आपलं अकाउंटच बंद करतो ओके सो आपल्याला हे एकदा फायबर ओपन झालं की आपल्याला सेलरकडे जायचं आहे से। इकडे राईट साईडला तुम्हाला दिसत असेल बिकम अ सेलर सो आपल्याला रायटिंग सर्विस सेल करायची आहे सो वी हॅव टू मेक अ सेलर प्रोफाईल सी इथे लोकांनी सेलरचे कराय बिकम अ सेलर कसं करतात क्रिएट अ गिग मगाशी मी सांगितलं गिग बनवता बनवावं लागतं म्हणजे थोडक्यात आपला प्रोफाईल डिलिव्हर द ग्रेट वर्क अँड गेट पेड ओके सो सेलर बनल्यानंतर तुम्हाला काय काय करायचं आहे सो कसा बनवायचं आहे तुमचं सर्विस कसं uh, right करा लर्न द डिस्कवर डज डूज अँड डोंट्स ऑफ अ राईट ट्रॅक क्रिएट युअर सेलर प्रोफाईल हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमची प्रोफाईल बनवा डिस्क्रिप्शन लिहा प्रोफेशनल इन्फॉर्मेशन लिहा आणि मग ते पब्लिश करा ओके okay, मग इथे त्यांनी सांगितलं काय काय कसं तुम्ही सक्सेसफुल बनू शकता टेक युअर टाईम इन क्रिएटिंग प्रोफाईल कारण प्रोफाईल बनूनच आपल्याकडे लोक सर्व्हिस द्यायला सेल म्हणजे सर्व्हिस घ्यायला विचारणार आहेत त्यामुळे प्रोफाईलला खूप महत्त्व आहे क्रेडिबिलिटी तुमची लिंक म्हणजे तुमचे ज जर कुठे तुम्हाला कोणी रिव्ह्यू वगैरे दिली असतील तर त्याच्या लिंक इथे तुम्ही अटॅच करू शकता प्रोफाईलला ओके डिस्क्राईब युअर प्रोफेशनल स्किल व्यवस्थित डिस्क्राईब करा म्हणजे कंटेंट रायटिंगचं तुम्ही काय काय करू शकता एसीओ लिहू शकता किंवा आर्टिकल लिहू शकता प्लस अजून कुठल्या कुठल्या ज्या तुमच्या स्किल आहेत त्या डिस्क्राईब करायचं आहे पुट अ फेस ऑफ टू युअर नेम तुमचा फोटो टाका प्रोफाईलवर आणि टू कीप आवर कम्युनिटीज सेक्युअर वी मे आस यू टू हां ते आय वगैरे सगळं व्हेरीफाय करून घेतात ओका ओके okay, आणि त्यांनी काय नाही करायचं हे पण सांगितलं की चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका इन अक्युरेट देऊ नका डुप्लिकेट अकाउंट बघू नका यू कॅन ऑल्वेज क्रिएट अ गिग्स म्हणजे गिग्स म्हणजे ते जे मी फर्स्ट पेजवर सांगितलं तर तुम्ही सात तुमच्या गिग्स बनवू शकता म्हणजे सपोज तुम्ही रायटर पण आहात तुम्ही ग्राफिक डिझायनिंग पण करू शकता सो प्रत्येक तुमच्या स्किल्सचे वेगवेगळे गिग्स पण तुम्ही बनवू शकता पण अप टू सेवन नंतर तुमचं कम्युनिटी वर्क फॉर फ्रायबर रिक्वेस्टिंग टू टेक अ कम्युनिकेशन हा मी जसं सांगितलं होतं की क्लायंटला तुमचे स्वतःचे फोन नंबर वगैरे देणं इथे अलाउड नाही आहे कारण प्रत्येक कुठलंही प्लॅटफॉर्म असू दे हे मी जे मी बारा सांगितलं प्रत्येकजण पैशासाठी काम करत असतं सो ते तसं करतात कंटिन्यू ओके इथे तुमचं नाव टाकत जायचं आहे हे सगळं सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे हे सांगायची गरज नाही लागणार जास्त इथे महत्वाचे बघा लँग्वेजेस भरपूर आहेत तिथे तर तुम्हाला कुठल्या कुठल्या लँग्वेजेस तुमचं प्रोफिशियंट आहे ते टाकायचं so, आहे सो इंग्लिशच्या रिक्वायरमेंट सगळ्यात जास्त असतात त्यामुळे इंग्लिश पहिली टाका नंतर हिंदी टाका मग मराठी टाका सो so, तिन्हीच्या रिक्वायरमेंट आणि इथे फ्लुएन्सी तुम्ही लिहू शकता की कि तुम्हाला किती इंग्लिश येत आहे किंवा क किती मराठी किती हिंदी सो so, इथे मराठी फ्लुएंट आहे तर मराठी टाका आणि अपडेट करा सो so, असं कंटिन्यू करत तुमचं प्रोफाईल तुम्हाला फक्त बनवायचं आहे हे बघा पर्सनल इन्फो इथे टाकायचे प्रोफेशनल मग लिंक अकाउंट्स आणि अकाउंट सिक्युरिटी सो ते तुम्हाला सगळं ते विचारत जातं सो ही पहिली वेबसाईट आहे याच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्हाला जर कसं करायचं माहिती नसेल तर होम पेजवर जाऊन इतरांचे गिग्स बघा आणि तसं बनवायचा प्रयत्न करा मग सोपं जाईल आता समजा हे टॉप रेटेड सेलर आहे ओके यांनी त्याचं गिग स्वतः कसं बनवलंय हे बघू शकता तुम्ही ओके त्यांनी पॅकेजेस पण ठेवलेत इथे बघा बेसिक स्टँडर्ड प्रीमियर सो आपणही करू शकतो सो खूप जणांचे इथे असे गिग्स असतात त्यांचे तुम्हाला सेम बघायचंय से, आणि तुम्हाला सेम बनवायचंय से, तसंच्या तसं सी अबाउट अ गिग त्यांनी काय काय केलंय प्रोफिशियन्सी काय त्यांचे निश कुठले आहेत जे निशचा प्रकार तो इथे येतो त्यांना ह्या गोष्टी लिहायला आवडतात नो प्लेजरिझम नो ग्रामर मिस्टेक अँड ऑल टॉपिक त्यांचं आवडतं हेल्थ आणि जनरल हे त्यांचं नीश आहे लँग्वेज इंग्लिश आहे आपण जेव्हा मराठी टाकू तेव्हा या लँग्वेज इथेही येणार ओके okay, सो so हे असं करायचं आहे रेट्स इथे त्यांनी दिलेले आहेत आपण ह्यांच्या एवढे नाही हे एक्सपर्ट लेवलचे रेट्स बघतोय so, आपण सो आपण एवढे नाही टाकायचे आपण कमी टाकायचे ॲज अ स्टार्ट सो so, डिस्क्रिप्शन त्यांनी दिलं आहे सो so, प्रत्येकाची गिग अशी येते सेलर किंवा सर्व्हिस जो शोधत असतो तो हे सगळं असं ओपन करून बघतो आणि सपोज मला ह्यांची सर्व्हिस घ्यायची असेल तर इथून जाऊन मी कॉन्टॅक्ट करणार कॉन्टॅक्ट करणार कॉन्टॅक्ट पण थ्रू ह्याच्या थ्रूच फायबर थ्रू तुम्हाला कोटेशन मिळेल ओके कोटेशन मिळाले की तुम्हाला इथे ऑर्डर किंवा इथे नोटिफिकेशन येऊन जाईल की या सेलरनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आहे ओके okay. आणि ज्या वेळेला ऑर्डर होतं तर ऑर्डर रिव्ह्यू होते ती तुम्ही त्याच्याबरोबर निगोशिएट थोडंसं करतात तो वीस डॉल डॉलर सांगतो मग तुम्ही म्हणता नाही पंचवीस डॉलर तर ते एक एका रकमेवर आल्या की तुमची ती ऑर्डर त्यांनी ऍक्सेप्ट केली नाही की कळतं आणि या गोष्टी सगळ्या एक दिवसातच होतात फार वेळ लागत नाही सी ही इज ऑनलाईन सो तुम्हाला कळतं की तो माणूस ऑनलाईन आहे तुम्ही चॅटही करू शकता त्या सेलरशी आणि एकदा ऑर्डर तुम्हाला मिळाली की इथे लगेच मेसेज येतो की युअर ऑर्डर इज ॲक्सेप्टेड आणि जो वेळ ठरलेला असतो दोन ते तीन दिवसात कारण प्रत्येकाला वेळ द्यावीच लागते किती वेळेत तुम्ही ते काम करू शकाल सो प्रत्येकजण तिथे वेळ देतो आणि त्या वेळेत तुम्हाला दोन दिवसात काम पूर्ण करायचं आहे सो ती ऑर्डर कम्प्लीट झाल्यावर इवन सबमिट पण इथूनच करायची आहे ते सबमिटचं सगळी बटण वगैरे सगळी इथे ऑनलाईन येतात एकदा ऑर्डर ॲक्सेप्ट झालं की ओके लास्ट डिलिव्हरी फोर्टीन डेज बिफोर त्यांनी एक नवीन घेतली होती ओके रिस्पॉन्स टाइम चार तासात त्यांचा रिप्लाय येतो सो प्रत्येकाचं सी आ, रि सेलरला रिव्ह्यूसाठी पण विचारायचं नसतं ते स्वतः दिलं तर द्यायचं सो दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड की तुम्ही सेलरला विचारता येईल मला रेटिंग द्या स्वतः दिलं तर चांगलं आहे इवन तुम्ही सेलरला पण तसंच रेटिंग देऊ शकता ओके okay, सी आहे बघा त्यांनी कमेंट पण केलेत म्हणून हे टॉपला आहेत सो so, अशी कामं चालतात खूप ट्रान्सपरंट आहे समजा एका कामाला वीस डॉलर मिळाले तर फायवर त्यातनं तीन डॉलर म्हणजे वीस टक्के कापून घेतं आणि सतरा डॉलर आपल्याला मिळू शकतात त्याच्यासाठी पेपाल अकाउंट लागतं ते तुम्हाला कुठेही उघडता येतं आणि ते उघडलं की त्याला बँक लिंक करून तुम्हाला पैसे विड्रॉ करता येतात सो अशी so, ह्याच्यावर कामं चालतात फायबरवर दुसरी वेबसाईट जी मी सांगणार आहे ही स्पेशली फॉर कंटेंट रायटरसाठी आहे बिगिनरसाठी ही वेबसाईट एकदम चांगली आहे ओके सो राय राय वी टी पेन ही नावाची वेबसाईटला uh, मी जसं म्हणलं पेन म्हणजे रायटर जॉईन ॲज अ रायटर सो so इथे पण सेमच आहे साईन अप करायचं आहे लॉग इन करायचं आहे जॉईन ॲज अ रायटर करायचं आहे आणि काय करायचं आहे का तिथे तुमचा ईमेल ॲड्रेस घालून फक्त इथे, इथे थोडी वेगळी प्रोसेस आहे मी मग अशी म्हटलं की प्रत्येक वेबसाईटची प्रोसेस वेगळी असते इथे तुम्हाला ईमेल आय डी बनवला की बेसिक तुमचा प्रोफाईल सॅम्पल वगैरे सबमिट करायचे आहेत ओके ऍड सम सॅम्पल ऑफ कंटेंट आणि ते अप्रूव करायला रायटर सिलेक्शन से, से, टीमकडे जातात त्यांनी एकदा तुमचं रायटिंग आणि प्रोफाईल अप्रूव्ह केलं की तुमचं अकाउंट लगेच रायटर अकाउंट म्हणून तयार होतं आणि तिथून तुम्हाला मग ऑर्डर तुम्ही घेऊ शकता आणि ते एव्हरी सॅटर्डे इथे तुम्ही बघा एव्हरी सॅटरडे त्यांचं पेमेंट असतं सो so, हे वन टाईम ऍप्लिकेशन आहे तुम्हाला सारखं अप्लाय करत बसावं लागत नाही सबमिट द बेस्ट फ्रेश चांगले सॅम्पल करा तुम्हाला टाइम मिळतो आणि इट्स अगेन इंडियन uh, भरपूर ह्याच्यावर काम uh, कामं असतात ह्याच्यामध्ये सो so, प्राइसिंग वगैरे जाऊन पण तुम्ही चेक करू शकता की किती आहे ओके सी बघा स्टार्टरचे किती आहेत प्रोफेशनल सो ॲज पर एक्सपिरियन्स त्यांचे पैसे असतात ओके आणि एवढे आता समजा तुमचं स्टार्टर आहात सातशे ऐंशी पर का, एका एका ब्लॉकचे जर मिळाले तर त्याच्यातले पेन पेनकडे पण काही अमाऊंट जाते आणि त्याचे राहिलेले तुम्हाला मिळतात सो so, हे त्यांचे चार्जेस टू सेलर आहे पण ज्या वेळेला रायटर म्हणून तुम्ही जॉईन होता सो त्याचे अकाउंट अमाऊंट वेगळे असतात पण हे सगळे इंडियन रुपीजमध्ये इथे डॉलर वगैरे नाही सो इंडियनसाठी ही चांगली आहे तुम्ही इवन रिव्ह्यू पण वाचून घ्या लोकांनी कामं केलेली कशी आहेत काय आहेत सो so, या दोन वेबसाईट तुम्हाला सांगितल्यात आहेत याच्यावर बघा ह्याच्यापेक्षा पण खूप आहेत इवन जी मी ही लिस्ट सांगितली ह्याच्यातली कुठली वेबसाईट ओपन करा प्रत्येकीचं थोडंसं वर्किंग वेगळं आहे अदरवाईज कामं तशीच आहेत आणि मेनली ही ट्रान्सपरंट कामं आहेत सगळी इथे फसवणूक होण्याचे चान्सेस फार कमी आहेत पैसे मिळतात आणि खूप चांगला तर ही जी सांगितली फायबरवर ह्याच्यावर तर खूप प्रकारची कामं आहेत वर्क फ्रॉम होम सो ऑल द बेस्ट कीप रायटिंग अँड कीप डुईंग द